आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत जानेवारी 2020 मध्ये मराठी साहित्याचा जागर. मराठी रसिक बांधवांना साहित्याची मेजवानी देण्याच्या उद्देशाने गतवर्षीप्रमाणे यंदाही निपाणीत मराठी साहित्य संमेलन होण्याचा निर्णय आयोजकांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. मराठी साहित्याचा जागर जानेवारी महिन्यात होणार आहे. निपाणी येथील राजा छत्रपती सांस्कृतिक भवनाचे परिसरात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये या साहित्य जागर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मने द्वेष मुक्त करून निर्भीड वृत्तीने, मोकळ्या श्वासाने आणि कर्तृत्व भावनेने मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी निपाणी भागातील समस्त मराठी साहित्य रसिकांनी सहभाग नोंदवला. पहिल्या वर्षी झालेलं संमेलन दर्जेदार झालं आहे, त्यामुळे यावर्षीच्या संमेलनात जबाबदारी वाढली आहे. प्रतिष्ठित साहित्यिकांना आमंत्रित करून 1.5 दिवसाचं संमेलन जानेवारी महिन्यात 6 सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निपाणी मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीचे मुख्य प्रवर्तक प्राचार्य डॉक्टर अच्युत माने यांनी दिली. यावेळी जयराम मिरजकर, गणिभाई पटेल, निरंजन कमते, असलम शिकलगार, विठ्ठल वाघमोडे, गोपाळ नाईक, अजय माने, शरद कांबळे, प्रमोद कांबळे, ल प बेग, हरीश तारळे, बाबासाहेब मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव. माझी प्रज्ञा माने सर यांना जुनोर गौरव पुरस्कार मिळाला, त्यामुळं आम्हा सगळ्या ग्रुपला आनंद आहे. त्यांनी निपाणी एक जे वातावरण निर्माण केलं पुरोगामी, निपाणी शहरात निपाणी आजूबाजूला जे वातावरण निर्माण झालं त्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. त्यांनी असंच निपाणीकरांच्या पाठीशी राहून एक निपाणीकरांना अजून जशी ऊर्जा दिली तशीच ऊर्जा त्यांच्या हातून कायम मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. पुरोगामी चळवळीचे प्रणेते, अनेक लढ्यात भाग घेतलेले आमचे आदरणीय सर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. पत्रिका पेपरमध्ये बघितल्याबरोबर मी सरांना फोन केला अभिनंदनाचा आणि सर आम्ही त्या कार्यक्रमात नक्की येणार, आम्हाला घेऊन जायला पाहिजे असं त्यांना मी त्यावेळेला आग्रही केला. आणि मराठी साहित्य संमेलनाचे खरंच स्फूर्तिस्थान सर आहेत, त्यांनी असलं की आम्हाला अतिशय म्हणजे निष्काळजी असतो. मागच्या वेळा सरांना महिना 1.5 मला भयंकर मानसिक छळ झालेला आहे लक्षात घ्या, तर त्यांना कमीत कमी कसं होईल. आणि आपण सर्वांनी मिळून आर्थिक सहकार्य म्हणा किंवा आणि काय असतील ते सगळ्याची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडूया आणि त्यांना जास्तीत जास्त त्रास न होता साहित्य संमेलन अतिशय दर्जेदार आणि अतिशय सुव्यवस्थित व्हावं असं आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि हा मराठीचा जागर असाच तेवढ ठेवूया. सरांना पुन्हा अभिनंदन. योगदान अगदी तन मन विशेष करून धन त्यासाठी प्रयत्न केलं तर साहित्य संमेलन मागच्या वर्षीपेक्षा दर्जेदार आणि चांगल्या स्वरूपात आपण करायचंच आहे. त्यासाठी सर्वांचं म्हणजे सहकार्य अगदी मनापासून, जे आज याल नाही त्यांचंसुद्धा घेऊन मदत घेऊन ते साहित्य संमेलन उत्तमरीती याच जागेवर इथंच चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि सरांची प्रेरणा असेच आम्हाला मिळावं आणि सर इथून पुढेसुद्धा अनेक मोठे पुरस्कार मिळावं सगळ्यांच्या वतीने. डॉक्टर अच्युत माने नर्सिंग कॉलेजमध्ये जॉईन झाले त्या दिवशी मी पहिल्या दिवशीचा पहिल्या क्लासचा पहिला विद्यार्थी ईडी असला जॉईन झाले हे म्हणजे त्याला प्रिन्सिपल होते. तर मी सरांचा पहिला विद्यार्थी पहिला अगदी मला स्वाभिमान आहे त्याबद्दल. त्यानंतर आज काल जो पुरस्कार सरांना जाहीर झाला त्या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर निपाणी भाग असतो, शिवाजी विद्यापीठाचा कार्यक्षेत्र असतो किंवा मुंबई विद्यापीठाचा कार्यक्षेत्र असतो म्हणजे सावंतवाडी भाग असतो, ह्या सगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांचा आणि त्या पालकांचा माने सरांना तो पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केल्यासारखा आहे. आणि माने सरांना तो पुरस्कार दिल्यामुळं त्या पुरस्काराचा सन्मान वाढलेला असं मला वाटतं आहे. तर आपला अधिक वेळ न घेता साहित्य संमेलनाविषयी होणाऱ्या संमेलनाविषयी आपण परत जातो आणि सगळ्यात जातो मुलाखती देतो. इथं करायचं खरं म्हणजे माझ्या डोक्याचा हा नव्हता विषय, पण गेल्याशी प्रेस वाल्याने तुम्ही सगळ्यांनी मला ते प्रेशर केलं. आत्तासुद्धा लोकांचं प्रेशर आहे सर म्हणाल हे सुरू करा, त्यानिमित्ताने एक वातावरण चांगलं होतं.
लोक येतात, सामील होतात, ऐकतात चांगल्या पद्धतीने. आता काल बघा, गेल्या वर्षी बघा, आपलं कवी समजा 3 तास चाललं की अपुरं झालं, लोक म्हणा लागले आणि का झालं नाही. बरं, स्थानिक कवी आले ते म्हणाले आम्हाला का आत दिला नाही. याला म्हटलं स्थानिक आम्ही कवी कट्टा करूया, स्थानिकांच्यासाठी काय ते करूया ना. ते 5-15 पोरकी वाचतील आपली गावातली. हे गेल्या वर्षी याच्या पेक्षा लोकांची अपेक्षा वाढली, त्यामुळं आमची पण जबाबदारी वाढते. त्याच्यामुळं मला आत्ता पहिल्या बैठकीत तुम्ही जर सगळं जर आश्वस्त करत असाल तर ह्याच्यामध्ये आपण पुढे सरूया. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ते तुमचे व्हॉट्सअप आमकं दमकं त्याच्यात काही मार्ग जाऊ नका, मला डायरेक्ट सूचना करा. कसं होतं माहिती आहे का, म्हणजे असं होतात आता काय झालं माहिती आहे का, एखादं गेल्याची कॉम्युनिटी काय टाकली माहिती आहे, म्हणजे आम्ही मुंबईत जाऊन ती प्रतिमाला ठरवलं. प्रतिमाचा नवरा दलित प्रांताचा कार्यकर्ता होता, तो कॅन्सरनं वारला. जगामध्ये ती दलित चळवळीची नेते प्रसिद्ध आहे. आणि एखादं कॉम्युनिटी काय टाकली, म्हणजे ब्राह्मणच म्हणा, म्हणजे ब्राह्मण हा एका दलित पक्षातला चांगला क्रांतिकारी ब्राह्मण आहे, महाराष्ट्राची संपादिक आहे, त्याचा मुलगा अपंग आहे. निर्भेळ वृत्तीनं, निष्पाप मनानं, प्रामाणिकपणानं आणि कर्तव्य भावनेनं या सोहळ्यामध्ये सामील व्हावं. जनतासाठी तालुका सुरू काय करायचं ठरवू, पण पहिली आणि जे आहे की वातावरण शुद्ध असेल तर माणसाचा श्वास घ्यायला बरं वाटतं. हो, श्वास घ्यायला सुद्धा मला अति श्वास म्हणजे स्वातंत्र्य आहे. हो, माझं नेमाडं नाही ते काय म्हटलं माहिती आहे का, मला खूप शत्रू आहेत, मला खूप द्वेष करणार आहे. तुम्ही माझं घर असं म्हणाले रे की माझ्या बंद खिडकीतनं सुद्धा मला शुद्ध हवं आहे. त्याच्यात मी जगलोय. स्वातंत्र्य फार मोठी गोष्ट आहे. मला आमच्या घरामध्ये एवढं प्रेशर आहे, कशाला तुम्हाला यावयात पाहिजे रक्तापून घेता. परंतु ह्या निमित्तानं जर हजारो लोक ऐकत असेल चांगलं काय तुम्ही करू. ह्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी केले किती संमेलन केले दमसाच गेले. हां, ते आणि सांगतो काल शरद, काल विजय चुरमळेचा फोन आला, तुम्ही जर घेत असाल तर दमसा मी परत निपाण द्यायचा आहे. पण ग्वाही सगळे जर मला देणार असाल आणि मनापासून जर देतात ते कसं कशाला फोन करा गेलो कसं कसं करायचं. दोन दिवस झाले आता बघा, ते प्रमोद कोपटे तुम्हाला एक ह्यांना लेख दिला. प्रमोद कोपटे म्हणाला सर मला आत्महत्या करायची वाटत होती, मी निपण आल्यानंतर परत मला टेन्शन प्रॉब्लेम, मला जगावच वाटायला लागलं इतका चांगला मला कार्यक्रम पाहिजे. कोपटेची ही नोट आहे तुम्हाला सकाळ आली छापलं.